रोकठोक पत्रकारिता, निर्भीड पाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा ताजा बातम्या। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहात News24 सह्याद्री। पाहूया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा। तालिबानांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर येथील महिलांच्या स्वातंत्र्यावर बंधनं आली आहेत। तालिबानांनी राजकारणापासून ते शाळापर्यंत महिला आणि मुलींसाठी नव्याने आदेश काढले आहेत। तालिबानांनी शाळकरी मुलींना शाळेत स्वतः उपस्थित राहण्यास बंदी घातली आहे। मात्र आता या निर्णयाविरोधात येथील शाळकरी मुलांनी भूमिका घेतली आहे। एकजूट दर्शवण्यासाठी काही शाळकरी मुलांनी देखील शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला आहे। गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि नेत्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करण्याचं सत्र किरीट सोमय्या यांनी सुरू केलं आहे। आजही ते कराडमध्ये पत्रकार परिषद घेत आहेत। यावेळी ते कोणता नवा गौप्यस्फोट करणार, ठाकरे सरकारवर निशाणा साधत ते काय बोलणार हे पाहण्यासारखं होतं। किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा रोखणं, पोलिसांनी नोटीस बजावणं या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आजची पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। यावेळी बोलताना सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली आहे। सोमवारी म्हणजेच आज 20 सप्टेंबरला देशाच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगालचा काही भाग, झारखंड, दक्षिण राजस्थान, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केल्याचे प्रकरण राज्यभर गाजत आहे। त्यानंतर आता किरीट सोमय्या यांना सातारा जिल्ह्यातील कराड रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आलंय। सोमय्या सोमवारी कोल्हापूरला भेट देणार होते। कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्यानंतर सोमय्या यांना कराड रेल्वे स्थानकातून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलंय। उत्तर प्रदेश विधानसभा अध्यक्ष हृदय नारायण दीक्षित यांनी एक खळबळजनक विधान केलंय। जर कुणी फक्त कमी कपडे घालून महान बनत असेल तर बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत महात्मा गांधी यांच्यापेक्षाही मोठी झाली असती, असं वक्तव्य हृदय दीक्षित यांनी केलंय। सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा News24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत, पाहूयात पुढच्या बातम्या। पुण्यामध्ये वेश्या व्यवसायाच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। वेश्या व्यवसाय करणाऱ्या 4 तरुणींची सुटका करण्यात आली आहे, तर त्यांच्याकडून देह व्यापार करून घेणाऱ्या 2 जणांना सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी अटक केली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी भागात ग्रीन विलेज स्पा सेंटरमध्ये हा प्रकार घडलाय। औरंगाबादमध्ये कार आणि बाईकचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलंय। कारच्या धडकेनंतर बाईक सुमारे 60 फूट उंच हवेत उडाल्याचं सांगितलं जात आहे। यामध्ये दुचाकी स्वार वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर 2 लहान मुलांसह 3 जण जखमी झाली आहेत। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात येण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे। किरीट सोमय्या हे वारंवार इतर पक्षाच्या नेत्यांवर टीका करत असतात। या वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हे आदेश कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने काढले असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे। यंदा मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। महापालिका क्षेत्रातील जवळपास सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे। कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याने बाप्पाचे आगमन खड्ड्यातून करावे लागले, पण आता विसर्जनही खड्ड्यातूनच करावे लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। 10 दिवस मनोभावे पूजा अर्चना केल्यानंतर अनंत चतुर्थीला बाप्पाला निरोप देण्यात आला। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी सहकुटुंब आपल्या गणपती बाप्पाचं अमरावती येथील छत्री तलावात विसर्जन केलं। यावेळी गणपती बाप्पा मोरिया, पुढच्या वर्षी लवकर या
या जगातून कोरोना महामारी पूर्णपणे नष्ट झाली पाहिजे, शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे अशी प्रार्थना खासदार नवनीत राणा व रवि राणा यांनी केली आहे। तर या बातम्यांसह येथेच थांबतोय, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।